नमस्कार वैश्विक जमी फूलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चीज सँडविच. त्यासाठी मी सर्व भाज्या कापून घेतल्या आहे बारीक. काकडी घेतली एक, बारीक चिरून घेतली एकदम, आणि त्याचं पाणी काढून टाकलं आहे. सिमला मिरची घेतली आहे, दोन सिमला मिरची बारीक चिरून घेतल्या आहे. पत्ताकोबी घेतली बारीक चिरून घेतली आणि दोन टोमॅटो. सर्व भाज्यांमध्ये व्हाईट सॉस घालायचं आहे दोन चमचे. मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. लाल मिर्च पावडर अर्धा चमचा. मिरीपूड घालायचे अर्धा चमचा. मिरीपूड घातल्यामुळे सँडविचला एकदम छान टेस्ट येते. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या घातल्यामुळे एकदम हेल्दी असे सँडविच आहे. सर्व साहित्य मिक्स झाले छान सर्व भाज्यांमध्ये. ब्रेड घेतला आहे, त्याला आता प्रथम टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. पूर्ण ब्रेडवर छान टोमॅटो सॉस पसरून घ्यायचा आहे. आणि ज्या भाज्या आपण मसाले मिक्स करून घेतले आहे त्या आता या ब्रेडवरती एक चमचा घालायचा आहे. एक ते दीड चमचा सर्व ब्रेडवर पसरून घ्यायचे आहेत त्या भाज्या. त्यानंतर भाज्यांवरती स्लाइस ठेवायचे चीज स्लाइस. वरच्या बाजूने परत एक ब्रेड ठेवून थोडस दाबून घ्यायचंय. वरतून बटर लावायचंय ब्रेडला. दोन्ही साइडने बटर लावून घ्यायचंय. Thank you.
सँडविच मेकरमध्ये सँडविच ग्रिल करायला ठेवायचं आहे 15 मिनटं. तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरसुद्धा फ्राय करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी झालं आहे सँडविच आणि चीज पण एकदम मेल्ट झालं आहे छान. आता आपण 2 पार्टमध्ये त्याला कट करून घेणार आहोत. तव्यावरती सुद्धा अशाच प्रकारे छान होतं. अशा प्रकारे आपली क्रिस्पी चीज सँडविच तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.